पहिल्या टप्प्यातील मतदानाला गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून अतिदुर्गम भाग असलेल्या गडचिरोलीतील आलापल्ली येथील मतदान केंद्रावर काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद खोंड यांनी. लोकशाहीचं महापर्व म्हणून समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि राज्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या मतदानाला आपण सुरुवात झालेली आहे. गडचिरोली चिमूर या मतदारसंघासाठी या ठिकाणी निवडणूक होत आहे. त्या ठिकाणी आपण मतदारांची भरघोस प्रतिसाद मिळता आपण बघू शकतो. माझ्या मागे महिला त्याचप्रमाणे पुरुषांचा अतिशय लक्षणीय सहभाग या ठिकाणी मतदानात आपल्याला दिसतो आहे. त्याप्रमाणेच या मतदानासाठी गडचिरोली चिमूर मतदारसंघात 6 मतदारसंघाचा समावेश होतो आणि हे गडचिरोली म्हणजे अहेरी या मतदार उपविभागातील मी आलापल्ली या बूथवर आहो. हे अतिशय संवेदनशील असा मतदारसंघ समजला जातो. तरी प्रशासनाने अत्यंत चोख व्यवस्था या ठिकाणी केली. आपण माझ्या मागे बघू शकता पोलीस फौजफाटा आहे. त्याचप्रमाणे जे मतदार यांच्यासाठी मंडप घातलेला आहे आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. अत्यंत शांततेत या ठिकाणी मतदान सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली चिमूर या मतदारसंघात 15,80,000 मतदार येत आहेत. त्याचप्रमाणे त्यासोबत महिला आणि पुरुषांचा अत्यंत लक्षणीय सहभाग या ठिकाणी नोंदवला आहे. त्यामुळे या ठिकाणी जे मतदान सुरू आहे अत्यंत शांततेत सुरू आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दिव्यांग जवळपास 2,500 दिव्यांगाचाही सहभाग आहे आणि त्याचप्रमाणे नवमतदारांची संख्या या ठिकाणी आपल्याला वाढलेली आपण बघू शकतो. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत शांततेचे मतदान सुरू आहे आणि आज हे मतदान मतपेटीत सील होत आहे आपण हे बघू शकतो. बिलिंग खोड महावाईस आलापल्ली गडचिरोली.